पुणेकर माझं मध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज या बोपडीमध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतो आहे आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचं असं महत्त्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षाच्या सोहळ्यामध्ये ज्यांचा सहभाग होता अशी दोन महान व्यक्ती आज आपल्या समवेत आहेत. भारतीय बुद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी आज ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आज त्यांचा या ठिकाणी या 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. माझ्यासोबत या ठिकाणी या भागातील विद्यार्थीप्रिय सर म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक के व्ही सोनकांबळे आपल्या समोर आहेत. सर, ही धम्मदीक्षा सोहळा जो झाला त्याच्याबद्दल आपण थोडंसं काय सांगाल? धम्मदीक्षा सोहळा जो नागपूरला 14 ऑक्टोबर 1956 जो झाला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अतिशय उच्च दर्जाचा कार्यक्रम होता. कारण 1917 बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिटीबरोबर जो जी बोलणी केली होती बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या संदर्भामध्ये, तेव्हापासून या चळवळीमध्ये चळवळ राबविताना चळवळीसाठी त्यांनी अनेक मोठमोठे ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथांचा सगळा निष्कर्ष बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या संविधानामध्ये आणून ठेवलेला आहे. तर तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातले जे तीन प्रवाह होते, जैसे थे विचार प्रवाह, नंबर 2 सुधारणावादी विचार प्रवाह आणि 3 जो आहे क्रांतिकारकांचा विचार प्रवाह, बाबासाहेब आंबेडकरांनी या सुरुवातीच्या पहिल्या दोन्ही विचार प्रवाहाला टाळलं. कारण त्यांनी बघितलं की यामुळं या देशामध्ये शोषण चालू आहे, लोक दारिद्र्यात पिचत पडले आहेत, विषमतेने गांजलेले आहेत, दारिद्र्यात टाचा खोडून मरत आहेत, अशा परिस्थितीमध्ये या समाजाला या स्थितीत ठेवता कामा नये. त्यांनी जाणलं की हे जर कशामुळे होत असेल तर या देशातली जी सामाजिक रचना आहे ती समूळ चुकीची आहे, त्यामुळं बाबासाहेबांनी स्वतः ही सामाजिक रचना उद्ध्वस्त करून नवीन समाजरचना तयार करण्यासाठी त्यांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथातून विचार मांडले आणि त्यांनी इहेवादी लोकशाहीचा पुरस्कार केला. इहेवादी म्हणजे आपण ज्याला सेक्युलरिझम म्हणतो त्या सेक्युलरिझमचा म्हणजे प्रवाह सुरू केला आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ऐतिहासिक अशी न होतो न भविष्याची क्रांती केली. ही क्रांती, या क्रांतीची आपण सगळे साक्षीदार आहोतच, परंतु या क्रांतीमध्ये आपणही सामील व्हायला पाहिजे. क्रांती थोपवून धरता कामा नये. त्या क्रांतीमध्ये जो सतत बदल होणार असतो त्या बदलासाठी तुम्हीही तत्पर असलं पाहिजे अशी माझी विनंती. आज आपल्यासोबत आणखीन एक दुसरे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्जुनराव कांबळे. दादा, आपण देखील या आमच्या काय धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये आपण होता तर आपल्याला काय मिळालं निश्चित धम्मदीक्षेमुळे? बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे, त्या धम्माने आपण वाटचाल करत आहोत आणि त्या धम्मामुळे आपली उन्नती झालेली आहे, परिवर्तन झालेलं आहे. म्हणून आपल्याला त्याचा आपुलका माया मानता प्रेमाने आपण त्याचा साठा केला पाहिजे आणि त्यांची उन्नती त्याप्रमाणे आपल्या धम्म संघ याच्यातून केली पाहिजे असं माझं मत आहे. ज्यांच्या विशेष अथक प्रयत्नातून आज या ठिकाणी हा धम्म सोहळा या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आज अशा दोन महान विभूतींचा आज आपण या ठिकाणी सन्मान केला आहे, तर ही कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली आणि आजचाच दिवस तुम्हाला असं का वाटलं की त्याच दिवशी आपण हे करावं? सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या मते नव पुनर्जन्म झाला, आज आपल्यासाठी आम्ही दर रविवारी इथं वंदना घेत असतो. पण या वंदना घेत असताना आम्हाला असं वाटलं की आपण प्रत्येक विहारात कुठंतरी गटात वगैरे असे विखुरलेले, तर आपण हे न राहता एखाद्या ह्या दिवशी जो बाबासाहेब आंबेडकर आपल्या धम्मदीक्षा दिली आणि दरवेळेला आपण असं जाणवत आहे की सर्व सण जे इतर जाती धर्माचे आहेत ते वर्षानुवर्ष होते, मग आपण धम्म धर्मांतराचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा तो कार्यक्रमाचा आपण दरवर्षी का नाही करावं? आम्ही मागील वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन अनुकरण सोहळा केला आणि त्याच अनुषंगाने यावर्षी केला. पण यावर्षी आम्ही असं वाटलं की ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत किंवा त्यांच्यानंतर धम्मदीक्षाचा कार्यक्रम स्वतः अनुभवला आहे तर त्या अशा लोकांचा सत्कार सन्मान घ्यावा या अनुषंगाने आम्ही आज सरांचा जो केला आहे सत्कार. आणि त्यात आणखी एक की आमच्या बोपडी भागातील
जे विखुरलेले विहारात वगैरे त्यांना एक एकत्र आणण्याचा एक आमचा प्रयत्न जो आज खरंच खूप छान वाटतोय. सर्वांनी एकत्र आले आणि त्यांना मी माझ्या आमच्या वतीने आणि भारतीय बुद्ध महासभा जी बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची ज्यांनी ज्या संघटनेमार्फत की देशभर बुद्ध धम्माचं कार्य कसं चालावं हे बाबासाहेब आंबेडकरांची आयडिया त्या भारतीय बुद्ध महासभेच्या बॅनरखाली आम्ही कार्यक्रम करतोय त्याचं खूपच अभिनंदन आणि मी सर्वांचा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आपल्यासमेत या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे बोपुडी शाखेचे अध्यक्ष मान्य बौद्धाचार्य मनोहर शेलार आपल्यासमोर आहेत. सर, या ठिकाणी हा ऐतिहासिक कार्यक्रम आज होतोय, काय सांगाल त्या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल? या ठिकाणी गेले सातत्याने 2 वर्ष झाले की ही तरुण मुलं त्यांनी समाज एकरूप कसा होईल, एकत्र एका दिशेने कसा जाईल, मिळून मिसळून काम कसा करेल हा जो संकल्प बांधला होता त्या संकल्पात आज जवळजवळ गेल्या वर्षी कार्यक्रम झाला, ह्यावर्षी झाला, पण ह्यावर्षी सर्व स्तरातील लोकांनी त्या ह्या मुलांना सहकार्य केलं. माझ्याकडेही ही मुलं आली होती, म्हणजे नाना तुम्ही अध्यक्ष आहात भारतीय बौद्ध महासभेचे, तर तुम्हीसुद्धा ह्याच्यामध्ये यावं, सामील हवं. मी पण गेले 4-5 दिवसापूर्वी एक मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये पण सर्वांनी विचार मांडले, ते विचार मलाही पटले आणि मी त्या पोरांना समाधान केलं की बाबा तुम्ही करता हे चांगलं करताय, असंच करा, आम्ही सर्व तुम्हाला तुमच्या पाठीमागे आहोत आणि हा कार्यक्रम आज घरून आणला, खूप बरं वाटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की सर्व केंद्र हे जे बौद्ध विहार आहेत हे ते केंद्र झालं पाहिजे, तर मला वाटतं आज या बोपडी भागामध्ये हा एक प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय आणि त्यासाठी या बोपडी भागातील अनेक विहार आहेत, सर्वच विहारांची नावं घेता येईल, परंतु सर्वच या बोपडी परिसरातील विहारांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हा धम्माचा सोहळा यशस्वी केला, त्याबद्दल या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.